बालोजी शक्ति सेना के तत्वावधान से अपनी विभिन्न मांगों को लेकर विधान भवन पर मोर्चा निकाला गया, जहां हजारों की तादाद में आकर लोगों ने अपनी मांगें रखी। इस समय जानकारी देते हुए लहुजी सेना के प्रदेश अध्यक्ष कैलाश खंडारी ने अपनी मांगे रखी, जहां उन्होंने स्पष्ट किया कि अनुसूचित जाति आरक्षण का अपकड़ के अनुसार वर्गीकरण किया जाए और लहुजी समाज की सिफारिशों का संज्ञान देते हुए उन्हें पूर्ण किया जाए। साथ ही साथ अन्ना भाऊ साठे को भारत रत्न प्रदान कर मुंबई विद्यापीठ को उनका नाम दिया जाए आदि मांगों को रखते हुए खंडारी ने इशारा दिया कि यदि मांगे पूरी नहीं होती तो मातंग समाज रास्ते पर उतरकर इससे भी ज्यादा की संख्या में प्रदर्शन करेगा। लहुजी शक्ति सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नागपूर विधान भवनावर हा धडक महामोर्चा या ठिकाणी चालून आलेला आहे। अनुसूचित जाती 31 आरक्षणाचं अपकडानुसार वर्गीकरण झालं पाहिजे। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजे आरटीची स्थापना झाली पाहिजे। क्रांतीवीर लहुजी साळवे मातक अभ्यास आयोगाच्या सर्वच्या सर्व शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे। लहुजी बाबांच्या पवन कार्यक्रमाने निर्मित गणपत येथील तालिमला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला पाहिजे। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचं नाव मुंबई विद्यापीठाला दिलं पाहिजे। आरक्षण वर्गीकरणातला योद्धा संघर्ष योद्धा अंकुश खंडारेच्या परिवाराला 10 लाख रुपयाचा अर्थसहाय्य आणि एका सदस्याला परिवारातला नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे। अण्णाभाऊ साठे आणि लहुजी बाबांचं उचित असं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्मारक झालं पाहिजे। त्याचबरोबर युवराज अण्णा आणि आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या मंडळावर जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहिजेत। या आणि अशा असंख्य प्रलंबित शासन दरबार असणाऱ्या मागण्यांना घेऊन या आम्ही या ठिकाणी धडक या मोर्चाच्या माध्यमातून दिलेली आहे। तुमची मागणी पूर्ण आज या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये आम्ही चालून आलेलो खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आलोत लढायला आणि सरकारला तळायला। ही मागाची आवनाद आहे, लहुजी शक्ती सेनेची आवनाद आहे, ही तर झाकी आहे आणि सबकुछ बाकी आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यावर कार्यकर्ता उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि इथला कालपर्यंत कायद्याला चालणारी माणसं कायदा हातात घेऊन आपला हक्क या ठिकाणी मिळवल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।